मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. सगळे सोरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत. तब्येत खालावल्यामुळे रात्री उशिरा जरांगे यांच्यावरती उपचार करण्यात आले. रात्री 2:30 वाजता जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे. गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी या उपोषणादरम्यान केली आहे. तर या उपोषणादरम्यान जरांगेंनी नेमके काय आरोप केलेत बघूया. आमरण उपोषण कठोर चालू आहे. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटोमोठी दाडीगुडी लावत असते मराठ्याला. गोड बोलून काटा काढायचं काम करत असते. एखादी ससा अंदाज दिसतोय मग एक उडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीनं मार्ग काढतो म्हणायचे 5-5 दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं. शक्यत अशी वाटते अंदाज. त्यांना जर मराठीची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्याने. तर याच विषयी अधिक बोलण्यासाठी अंतरवाली सराठी मधनं आपले प्रतिनिधी गौरव साळी या क्षणाला आपल्या सोबत आहेत. गौरव, तुमच्या मागे आम्हाला एक इंटरेस्टिंग असं दृश्य दिसतंय. त्या ठिकाणी आपल्याला मनोज जरांगे पाटील दिसत आहेत आणि त्यांच्या सोबत एक चिमुकली सुद्धा दिसते. जरांगे यांची तब्येत कशी आहे, काय अपडेट आहे त्यांच्या तब्येतीविषयी आणि काय सुरू आहे सध्या अंतरवाली सराठीमध्ये? खऱ्या गुरुप्रसाद, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि काल रात्री उशिरा जरांगे पाटलांना उपचार देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जरांगे पाटलांना 3 सलाईनच्या बाटल्यांद्वारे उपचार देण्यात आले. 34 सलाईन त्यांना लावण्यात आलेली आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती आता हळूहळू सुधारण्यास सुरुवात होत आहे. सोलापूर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी काल जरांगे पाटलांची उशिरा भेट घेतली. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी जरांगे पाटील आहे आणि त्यांना एक चिमुकली जी आहे ती बिलकलेली पाहायला मिळत आहे. या चिमुकलीचं नाव काव्य आहे आणि ही बाजूलाच राहते. शेजारी असल्याकारणामुळे जरांगे पाटलांप्रती तिचा जिव्हाळा पाहायला मिळत आहे. ती जरांगे पाटलांसोबत इथे खेळताना पाहायला मिळत आहे. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि सलग 4 दिवस जरांगे पाटलांनी कठोर आमरण उपोषण केलंय. काल त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता, त्यांना उठून बसण्यास देखील अडचणी होत होत्या, वेदना जाणवत होत्या. मात्र आज जरांगे पाटलांनी उपचार सुरू केल्यामुळे त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. एकूणच काल छत्रपती संभाजीनगरचे खासदार जे आहेत संदीपान भुमरे हे त्यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र आज सरकारकडून कोणी ना कोणी येण्याची शक्यता आहे, कोणती ना कोणती हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुप्रसाद, धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद.